आपण जर आमचे न्यूज चॅनल निर्भय विचार न्यूज सबस्क्राईब केले नसेल तर आधीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि पाहा। यवत येथे सरपंचांचा अभिनव उपक्रम। देशात व राज्यात कोरोनाचा सामना करताना सर्व ठिकाणी वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत। त्याचप्रमाणे यवत येथील असलेल्या ग्रामीण रुग्णालय येथे येणाऱ्या रुग्णांची संख्या फार मोठ्या प्रमाणात असते। सर्वत्र संचारबंदीच्या काळात नागरिकांना सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, महसूल कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, पोलीस विभाग हे करत आहे। त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहेत। यापैकी एक असलेल्या ग्रामीण रुग्णालय यवत येथील सर्व डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी हे उत्तम असतील तरच ते इतरांना आरोग्याची काळजी घेऊ शकतात। या गोष्टीचा विचार करून एक अभिनव उपक्रम म्हणून सरपंच सौरजाबाई तांबोळी, ग्रामसेवक शेंडगे भाऊसाहेब व ग्रामपंचायत यवत मार्फत आवश्यक असलेले 10 संपूर्ण किट आरोग्य सेवकांना वाटण्यात आले। ग्रामपंचायत प्रशासन कोरोनाबाबतीत आवश्यक असलेल्या शासन निर्णयाप्रमाणे वेगवेगळ्या उपाययोजना करतच आहेत। त्याचबरोबर आरोग्य कर्मचारी यांच्यासाठी आज हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला। ग्रामपंचायतमार्फत औषध फवारणी केली जात आहे। जीवनावश्यक वस्तू विकणारे व्यापारी, भाजीपाला विक्रेते यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत। नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका। बाहेरून आलेल्या नागरिकांची माहिती प्रशासनाला द्यावी। गावातील व्यापाऱ्यांनी योग्य त्या बाजारभावाप्रमाणे वस्तूंची विक्री करावी। सर्व खाजगी हॉस्पिटल चालू ठेवावी असे आवाहन केले जात आहे। खाजगी हॉस्पिटल यांना देखील किट उपलब्ध केले असून लवकरच वाटप केले जातील असे सरपंच यांनी सांगितले। तर या अभिनव उपक्रमाबाबतीत ग्रामीण रुग्णालय यवतचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शशिकांत इरवाडकर यांनी सरपंच व ग्रामपंचायत प्रशासनाचे आभार मानले। प्रतिनिधी राहुल कुमार अवचट, यवत, पुणे। यवतच्या यवत परिसरात तसा एकही कोरोना सदृश्य पेशंट अजून आढळलेला नाही। जे काय आहेत तात्पुरते सर्दी, ताप, थंडी, खोकला त्यांच्यावर इथं उपचार चालू आहेत। जरी कोणाला वाटलं की सर्दी, ताप, थंडी, खोकला आहे त्यांनी यावं। आमचे डॉक्टर इथं आहेत, 24 तास डॉक्टर अवेलेबल आहेत, ते बघून त्यांना तपासणी करून प्रथम उपचार करतील। जर तशी काही शंका वाटलीच तर आपण त्यांना पुढे पाठवण्याची व्यवस्था केलेली आहे। आणि दुसरं, आयसोलेशन वॉर्ड आपल्याकडे तयार होत आहे। 20 बेडचा आयसोलेशन वॉर्ड तयार झालेला आहे, त्यामुळे कुणीही घाबरून जाऊ नये। आणि अफवावर महत्वाचं म्हणजे अफवावर कुठलाही विश्वास ठेवू नका। जर तशी अफवा वाचली तर मला कळवा, माझ्या कन्फर्मेशन ती बातमी खरी नाही। मी जर हो म्हणलं तर ते खरी असणार आहे, नाही तर शक्यतो अफवावर विश्वास ठेवू नका। थँक्यू सर। ओके।